काय हो त्या रवीसाठी काय घ्यायचं लग्नात? आपण काय घ्यायचं ते घे, मला काय विचारती? मी घेईलच की माझ्यासाठी नऊवारी, पण त्याच्यासाठी काय घ्यायचं? म्हणजे रवीला साडी घ्यायची का तुला घ्यायची? अहो रवी साडी घालला नाही का काय तुम्ही? पण मग तुला कशाला नऊवारी घ्यायची? अरे तू कधी आला रे? इथं ये, इथं ये पहिले आणि धर पाणी. अरे खाली बस जरा माणसात आमच्या. काय तू पण वर्षान वर्ष नंतर यायचं हे घे. वर्ष कशाच? गेल्या महिन्यात तर आले की तुम्ही. कशाचं काय? तुम्हाला माहितीये का तो तिकडे राहतो लंडनला शिकायला. लंडनला? हा मग मला तर डिंगळी पिंपळ गाव मध्ये दिसला होता गेल्या आठवड्यात. तुम्ही ना गप्प बसा, तुमची ना सवयच आहे. मस्करी केली बर का? हे बघा बर जाऊ दे गजू. मी काय म्हणते, मज्जा आली का तिकडे? तुम्हाला एक सांग, काय तुझं लग्न झालं काय कळवलं नाही? काय नाही कसं कळवणार, तू तिकडे जाऊन बसणार एवढ्या लांब आणि तुला कसं बोलवायचं आम्ही? सांग बरं. दाजी तुम्हाला माहिती का, अहो आमच्या कॉलेजची क्वीन होती, अख्ख्या गावातली म्हणजे पोर आहे ना, येडी करून टाकली होती. राहिल क्वीन असली म्हणले किंग कसा असेल तुमचा? तुम्ही का बसा. अरे तो नाही का आनंद, तो भेटला होता की परवा मला. लय काय काय सांगत होता तो. आता कुठं असतो तो? तो इथंच कुठं तरी इकडचं गाव नाही का ते पुढलं, तिथं कुठला तरी व्यवसाय करतोय तो. हा आणि आनंद कोण ग? अहो आमच्या कॉलेजच्या गोष्टी आहेत त्या, कॉलेजचा मित्र आहे आमचा. बर बर बर. हा आणि तू काय रे तिकडे बघितली काय? काय कुठं भेटली? काय तुला माहित आहे ना माझं नशीब आधीपासून फुटकच आहे. जरा आम्हाला ऐकू ना असं बोला. काय तुम्हाला काय सांगायचं? ते तिकडचं होतं आमचं पर्सनल होतं जरा. शिक्षणात बी तसंच झालं वाटोळं, आयुष्याचं तर अजून वाटोळं झाले. काय माणूस आलंय माझ्या वाटोळं ते आता काय? तुम्ही बोला की काहीतरी त्याच्याशी, एवढं लांबून आलाय कसं काय कसं करतो तिकडं, कसं झालं शिक्षण, काहीतरी विचारायला नको तुम्हाला? नाही तुमचं होऊ दे ना आधी मग बोल तुम्ही. तुमचं नाव असंच आहे काय म्हणा, तुमचं लिहिलं की का हो? अख्ख्या गावाची क्वीन तुम्हाला भेटली? अख्ख्या गावाची क्वीन होती आधी त्याच्या आईला. अहो तुम्हाला बोलाय ना काही जिबीला हाळ आहे की नाही हो? काहीतरीच बोलताय तुम्ही. का हो? का हो म्हणजे अख्ख्या गावाची क्वीन असं म्हणतात का? आता त्यो त्याच मानलं ना. अहो तसं नाही, ते त्याचं म्हणणं असं आहे की गावामध्ये माझ्यासारखी सुंदर पोरगी नव्हती दुसरी कोणी. म्हणजे अख्ख्या गावात काय तुमचं एकच घर होतं काय? तसं नाही दाजी, घर किती असली तरी मुलगी चांगली पाहिजे ना एका आमच्या गावात. असं होय? तुम्ही मुली बघायचं सोडून दुसरं काय करता का नाही गावात? लहानपणी आम्ही सोबत खेळायचो ना. अरे सगळं आपण त्या दहावीला होतो तेव्हा केवढी मज्जा केली होती आपण, आणि त्या ट्रीपला गेलो होतो बघ तिकडं महाबळेश्वर. माहिती का एकदा चिंचेचं झाड खाली पडली? एक गप ना ते सांगायचं असतं. होय असे होय मुडली होती काय सांगू तुम्हाला, म्हणजे माकडाचं बिगून आहेत म्हणायचं. बरोबर गबास तुम्ही. तू काय रे त्यांना? बरोबर बरोबर सांगितलं पाहिजे ना त्यांना सगळं. सांगा अजून काय काय आपली मज्जा अजून ती सांग की तिकडची कसली. दाजी परत म्हणतील काहीतरी तू गे. अरे मग हाय तर हाय वॉटर पार्कला नाही का गेलो होतो आपण, नवीन नवीन ओपन झालं होतं आणि कसली बाई ते स्विमिंग पूल मध्ये मज्जा. लका 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 तुम्ही वॉटर पार्क मध्ये पावायला जाता का चटे पावायला जाता? हो तसली पोर नाही ती. आणि नाही का आपला सगळा ग्रुप होता, सगळ्यांनी नवीन नवीन कपडे बाई ग, मी तर पहिल्यांदाच घातलं होतं तसं काहीतरी. नाही नाही मला तर नाही एकच म्हणणं बर का, तुला वॉटर पार्क मध्ये नाही ही तळ्यात सोडायची होगी म्हशीच्या बरोबर. तुला ना हाकलूनच लावलं पाहिजे. दे ना हाकलून मग. तुम्ही का बसा आम्ही बोलतोय ना चांगलं. काय म्हणते जाऊ नाही बस की मस्करी केली हो पाहुणे. तुम्ही कुठं मानाव घेता आणि तसं तरी तुम्ही कुठं हल्लणार आहे लगेच बस. तुम्ही लोक लंडनची माणसं जोडीदार असले कसले पाक्यान बोक्यान गावातले जोडीदार काय लंडनचे जोडीदार मानणार आहे का इथं दिली म्हणून? यायचे चार पाच घेऊन सगळे कसे आणणार तुम्हाला पाहिजेत का थोड्या पोरं कशा लागते त्यांना बघ की मग कसे विचारतात. हा म्हणजे मित्रांना दाखवा ना भारत तुमचा अख्खा. असा भारत दाखवा इकडं. दाजींच आहे ना तू अजून ओळखलं नाही त्यांना म्हणून तुला असं वाटतंय. तू ये एक दिवस घरी चला येऊ का आता जेवण करायचं का केलं असत थोडं कसे म्हणतात विचारलं पाहुण्यांना आग्रह करणं काय आमचं
जेवायचंय काय? एक काम कर, हे ज्या दिवशी नसतील ना त्या दिवशी तू ये काय, तुझ्यासाठी छान बनवते मटण. बर बर, दाजी नसतील त्या दिवशी मग फोन कर. हा बर, थांबला असता 5 मिनिटं. हो पाहू ना, थांबा 5 मिनिटं. हा हा, चालते चालते, या मग. काय आता तुमचं काय हो? हे असं कोणी म्हणतंय असं? या या असं म्हणतंय का कोणी? या पाहू ना, या पाहू, इकडून जा जा म्हणताय ना, तिकडून या या म्हणताय. चिलटा हाकलीत होत. हा चिलटा, तुमच्या असल्या स्वभावामुळे ना घरात कोणी येत नाही माहितीये का. पण ह्यो असला कसला पाहू ना, त्याला लहानपणी करंट बिरंट बसला होता का? का बरं, केस ताराट उभी त्याची अशी फॅशन असते ती. असं आहे का? मला तर आमच्या उसातलं तारासच आठवलं. तुम्हाला शेत सोडून दुसरं काय आठवतंय? लंडन ला जाऊन आलाय, तिकडून शिकून आलाय, स्टाईल करतो चांगली तुमच्यासारखं असं. हे बघा काय झालंय. अहो लंडनला जाणार तर कुठेही जा, माणसाने मातीशी निगडीत राहिलं पाहिजे, कळलं का? लईच निगडीत आहे.